तारा बलुतेदारांना सरकारने आर्थिक मदत करावी या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय. कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हातावरती पोट असणाऱ्या 12 बलुतेदारांची संख्या यात जास्त आहे. मात्र त्यांना कोरोनाच्या काळात राज्य सरकार आर्थिक मदत करत नसल्याचा आरोप भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केलाय. राज्य सरकारला केंद्र सरकार आर्थिक मदत करते, मात्र राज्य सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. यासाठी पुण्यातील कसबा पेठेत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोनाच्या या महासंकटात आम्ही सरकारला मदत करणारच, पण सरकारने ज्यांचे हातावर पोट आहे अशा 12 बलुतेदारांना 10,000 प्रति महिना मदत करावी ही विनंती करण्यासाठी लोकशाही मार्गाने आज आम्ही आंदोलन करत आहोत, असं मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. मला खात्री आहे की सरकार काही ना काही मदत करणार आहे. आत्ता आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याच्या मुळाशी कारण काय असेल तर तो पैसा आहे. लोकांना उत्पन्नच नाही, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. सरकारने अशा लोकांना मदत करावी असंही खासदार गिरीश बापट यांनी यावेळी सांगितले. आघाडी सरकार सोत आहे, बलुतेदार रोत आहे, आघाडी सरकार हाय हाय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोरोनाची परिस्थिती देशात निर्माण झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एक विरोधी पक्ष नेता म्हणून आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्रजींनी सरकारला सांगितलं की या कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण सहकार्य आम्ही तुम्हाला देऊ आणि ते देतो आणि पुढे देखील देणार आहोत. पण कोरोनावर मात करत असताना लॉकडाऊनमुळे, सोशल डिस्टन्सिंगमुळे, 144 कलममुळे सगळे व्यवहार ठप्प आहे. तरी सगळ्यांनी सरकारला सहकार्य केलं, पण ज्याच्या हातावरती पोट आहे, रोज व्यवसाय केल्याशिवाय ज्याच्या घरात चूल पेटू शकत नाही असे माझे बांधव 3-3, 4-4 महिने झाले आज अन्नाअभावी तडफडत आहे, औषधाअभावी तडफडत आहे. घरातल्या गरीब माणसाला, रुग्णाला डॉक्टरांकडे जायला पैसे नाही, लहान मुलांना दूध प्यायला पैसे नाही आणि घरातल्यांना जेवायला पैसे नाही. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देईन की परिस्थिती चिघळते म्हटल्यावर दर महिन्याला 80 कोटी लोकांना या देशामध्ये महिन्याला 5 किलोचं रेशन हे देण्याचं त्यांनी काल जाहीर केलं. पंतप्रधानांना कळतंय की अरे सामान्य माणूस त्याचा पोट हे भरायला पाहिजे, तो रोज कष्ट करतो, तो उपाशी आहे, त्याला अन्नधान्य दिलं पाहिजे.